चंद्रपूर शहर महानगरपालिकेची पाणी पुरवठा योजना चालवण्यासाठी तसेच देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदार नेमण्याच्या हेतूने नुकतीच एक ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. पाणी पुरवठा योजनेच्या खासगीकरणाचा मनपा प्रशासनाने घाट घातला असून सदर प्रस्तावित खासगीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी मनपातील 10 माजी नगरसेवकांनी मनपा प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम उपायुक्त अशोक गराटे यांना लेखी निवेदनाद्वारे दिलेला आहे. दिनांक 21 जूनपर्यंत प्रस्तावित खासगीकरण मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही माजी नगरसेवकांनी दिला आहे. 2017 ते 2022 पर्यंत चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची महासभा अस्तित्वात असताना महासभेमध्ये आमसभेमध्ये सर्वानुमते त्यावेळेसचे पाणी पुरवठ्याचे जे खाजगीकरण होते, जे कंत्राट होते, ते रद्द करण्यात आले होते आणि त्यानंतर मनपाने पाणी पुरवठा योजना चालविण्याचा निर्णय सर्वानुमते महासभेने आमसभेने घेतला होता. या निर्णयाचा आदर राखून नवीन आमसभा महासभा अस्तित्वात येईपर्यंत मनपा प्रशासनाने या निर्णयाचा आदर राखून पाणी पुरवठा योजना जशी सुरू आहे तशी सुरू ठेवणे अपेक्षित असताना केवळ विशिष्ट कंत्राटदाराला लाभ पोहोचवण्याच्या हेतूने, कंत्राटदार मॅनेज करून त्याला काम देऊन त्याच्याकडून लाभ मिळवण्याच्या हेतूने संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा योजनेचं खाजगीकरण करण्याचा घाट मनपा प्रशासनाने घातलेला आहे. आम्ही 10 नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी या ठिकाणी आज सकाळी पत्र देऊन त्यांना मागणी केलेली आहे की त्यांनी खाजगीकरणाचा हा अट्टहास सोडून द्यावा. 48 तासात जर त्यांनी प्रसिद्ध केलेली निविदा मागे घेतली नाही तर आम्ही 10 नगरसेवक या ठिकाणी त्याच्या विरोध खाजगीकरणाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू. या माध्यमातून आमचं सर्वपक्षीय नगरसेवकांना सुद्धा आव्हान आहे की पक्षीय मतभेद बाजूला ठेवून चंद्रपूरकरांच्या हिताच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजनेच्या खासगीकरणाला विरोध करावा. सोबतच या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा पालकमंत्री असतील सन्माननीय, या सर्व आदरणीय पालकमंत्री लोकप्रतिनिधी यांना आव्हान आहे, आजपर्यंत तुम्ही मनपाच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केलं असेल किंवा लक्ष द्यायला तुम्हाला वेळ मिळाला नसेल, पण आता वेळ काढा. 400 कोटीचं बजेट असलेली महानगरपालिका आहे, 4 लाख नागरिक राहतात, यांच्यासाठी थोडा वेळ काढा आणि मनपाच्या भ्रष्टाचाराकडे लक्ष घाला आणि पाणी पुरवठा योजनेचं खासगीकरण थांबवण्यासाठी आयुक्तांनी निर्देश द्या असे आवाहन आम्ही माननीय पालकमंत्री, माननीय सर्व लोकप्रतिनिधी, आमदार यांना सुद्धा या माध्यमातून करीत आहोत.